आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजची रेसिपी. आता लग्नसराई सुरू आहे आणि लग्न एखाद्या घरी असेल तर आपण शेवया करतो, त्याप्रमाणे आपण हे आता बोटवे बघणार आहोत. बोटव्यांचे प्रकार बघणार आहोत. बोटवे म्हणजे बोटाने बनवलेले जे शेवयाचे प्रकार असतात, ज्याचे आपण खीर करतो, तर ते बोटव्यांचे प्रकार आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी हा एक कप रवा घेतलेला आहे. पहा, हा एक कप रवा आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, म्हणजे एकदम थोडंसं घालायचं आहे, कारण आपण ही दुधामध्ये खीर करतो तर दूध फुटू नये म्हणून एकदम थोडं घेतलेलं आहे मीठ मी. आणि हे आपण दूध घालून मळायचं आहे, घट्टसर मळायचं आहे. मी आणखीन दूध घेतलेलं आहे, पहा. दुधाचं काही प्रमाण नाही आहे आणि रवा पण तुम्हाला किती करायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही रवा घ्या. मी एक कप रवा घेतलेला आहे आणि आपण आता घट्ट भिजवायचं आहे. बस झालं दूध, आपण अजून फुगणार आहे. आपण आता हे झाकून ठेवूया थोडा वेळ, अर्धा एक तास. आता थोडं मऊ आहे परंतु रवा फुगला की ते घट्ट होईल. आपण हे झाकून ठेवूया. हा रवा आपण दुधामध्ये भिजवून ठेवला होता, बघूया. पहा कसा घट्ट झालेला आहे. एक वेळ आपण पुन्हा मळूया. आणि हा झाकूनच ठेवायचा आहे, थोडा थोडासाच हातात मध्ये घ्यायचा आहे. आपण आता बोटव्यांचे प्रकार बघणार आहोत. मी थोडासा काढून घेतलेला आहे आणि हा देखील ह्याच्यावरती असा थोडासा चांगला मऊ करून घ्यायचा. दोन हात तळव्यांवरती थोडा मऊ झाला पाहिजे. हा सॉफ्ट झालेला आहे. आपण पहिला प्रकार बघूया. पहा मी एकदम थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि आपण आता हे असं थोडंसं वातीसारखं करून घ्यायचं, म्हणजे हातामध्ये आपल्याला बारीक तोडायला बरं पडतं. हे असं घ्यायचं, एकदम एकदम थोडंसं पीठ घ्यायचं. दोन बोटांमध्ये असं हे करायचं. पातळ आले पाहिजेत, बारीक, अगदी बास, एकदम बारीक पातळ तांदूळ कसा असतो तसं. पहा एकदम बारीक असतं ते पातळ. पहा दिसत आहेत आपल्याला. एकदम कमी पीठ घ्यायचं. पहा अशा प्रकारे आपण आता ह्या वळवट करूयात. अशा प्रकारे मी आता हे सगळे वळवट करून घेणार आहे.
हे पहा आपण बघू शकताय, हे कसे बारीक बारीक केलेले आहेत वळवट. आपण जरी पीठ एकच असलं आणि प्रकार वेगवेगळे असले ना, तरी खिरीची टेस्ट देखील प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि आपण आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त सफेद केलेले आहेत, थोडेसे आपण कलरफुल पण मी करणार आहे, कारण सफेदमध्ये तुम्हाला दिसायला व्यवस्थित दिसेल म्हणून आपण आता हे फक्त सफेद केलेले आहेत. तर हे झाले वळवट. हे पहा हे वळवट आता मी कलरमध्ये केलेले आहेत. हे पहा किती मस्त दिसतात, अगदी बासमती लाँग राईस कसा असतो तसे दिसतात. आपण आता नकुल्या करणार आहोत, असं थोडं थोडं पीठ घ्यायचं, वातीसारखं करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं एकदम छोटासा गोळा करायचा आणि त्याच्यावरती आपलं अंगठ्याचं नख असं रुतवायचं आहे. आता व्हिडिओमध्ये थोडं ते दिसत नाही आहे, परंतु पुढे दिसेल. असा छोटासा गोळा करायचा आणि मध्ये नख रुतवायचं. असं हा या नखुल्या, नखाचा वापर केलेला आहे म्हणून नखुल्या. तर अशा प्रकारे आपण आता ह्या मी जे हातात पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच्या मी नखुल्या करणार आहे. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक प्रकार करताना थोडं थोडं जेव्हा आपण पीठ घेतो तेव्हा ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तळ हातावरती असं थोडंसं रगडून सॉफ्ट करून घ्यायचं आणि अगदी छोट्याशी गोटी एवढंच पीठ घ्यायचं, थोडं थोडं, नाहीतर ते लगेच सुकतं. हे पहा असे आपण नख रुतवायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गोल करायचा आणि त्याच्यावरती नख रुतवायचं, त्याला नखुल्या म्हणतात. तर आता मी या हे सर्व प्रकार मी कलरफुल देखील करणार आहे. तर या नखुल्या आपण सर्व करून घेऊयात. तुम्ही जर पहिल्यांदाच हे प्रकार करत असाल तर तुमची बोट दुखतील, परंतु सवयीने बोट दुखत नाहीत. आणि शेवयांची खीर जशी आपण करतो तशीच या बोटव्यांची खीर देखील करायची, ही शुभ मानली जाते, शुभ कार्यात ही खीर नक्की केली जाते. ह्या आहेत नखुल्या, हे पहा. आणि आपण आता फणोल्या करणार आहोत. फणोल्या म्हणजे फणीवर ज्या केल्या जातात त्या फणोल्या. तर हा मी कोंब आहे, कंगवा आहे, किचनमध्येच मी यूज करते रेसिपी बनवताना, वेगवेगळ्या प्रकारचे बन्स वगैरे बनवायचे असतील तेव्हा. तर आपण आता हे अशी एवढं थोडंसं पीठ तोडायचं आणि याच्यावरून फक्त हे असं फिरवायचं. हे पहा आता ह्याच्यावरती हे कसे आकार आला आहे बघा, छान मस्त पीळ बसलेला आहे. तर आपण अशा फणोल्या करून घेऊया. हे सुकल्यानंतर अजून ह्याचं म्हणजे छोट्या होतात सगळे प्रकार. हे असं फक्त वळवायचं आहे. त्याला दात्र्या 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 येतात, आता मी दाखवते. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नवीन कंगवा वापरा. हे पहा शंखासारखे वगैरे असा आकार येतो. पहा आता कॅमेऱ्यामध्ये किती दिसते समजत नाही, पण खूप छान त्याला वळ्या वळ्या पडलेल्या आहेत. अशा प्रकारे मी हे हातात घेतले ते पीठ सर्व संपवते करून आणि दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा. हे पहा फक्त इथे पीठ ठेवायचं आणि हे असं फिरवायचं इकडून.
थोडंसं कमी पीठ घेतलं तर अजून बारीक होतील. तर अशा प्रकारे मी ह्या फनोल्या करते. ह्या आपल्या फनोल्या तयार आहेत, हे पहा. मस्त त्याच्यावरती वळे 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 अशा आकार आलेला आहे. ह्या आहेत फणोल्या, फणीवरती केलेल्या ह्या फणोल्या आहेत. हे पहा किती मस्त दिसत आहेत. आपण आता टरबूजच्या बिया करणार आहोत. हे पहा, हे असं थोडंसं पीठ घ्यायचं हातामध्ये, थोडंसं दाबायचं आणि असं टाकून द्यायचं. टरबूजच्या बियांसारखं दिसतं. हे असं थोडंसं पीठ घ्यायचं, असं फिरवायचं म्हणजे लांबट करायचं आणि नंतर ते असं प्रेस करायचं. हे पहा, हे असं हे टरबूजच्या बियांसारखं दिसतं. हे पहा, असं फिरवायचं, थोडंसं प्रेस करायचं. हे असं पीठ घ्यायचं, लांब कराय, असं थोडं हे करायचं, असं लांब करायचं आणि थोडंसं प्रेस करायचं. हे पहा, थोडंसं लांब करायचं. असं असं पीठ घेतलं, थोडंसं फिरवायचं, लांब करायचं आणि नंतर इथे प्रेस करायचं. हे पहा, अशा प्रकारे आपण आता ह्या टरबूजच्या बिया करणार आहोत. हे थोडं गोल झालं, हे नाही चालणार. तर अशा प्रकारे मी जे पण हातामध्ये आता पीठ घेतलेलं आहे अशा प्रकारच्या टरबूजच्या बिया करणार आहे. मगज मगज असतात ना, ते सेम असं मगजचा आकार येतो. म्हणजे कलिंगड आणि टरबूजच्या बिया देखील आतमध्ये अशाच असतात, सफेद सफेद. तर आपले हे टरबूजचे बी झालेले आहेत बनवून. हे पहा, अगदी टरबूजच्या बियांसारखेच दिसतात, मगज असतात तसे दिसतात. ह्या आहेत टरबूजच्या बिया. हे पहा, अगदी सेम टरबूजच्या बियांसारखे दिसतात. आता आपण आता मालत्या बघूया. थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं पीठ आणि थोडं थोडंसं बोटावरती घ्यायचं. हे असं गोल फिरवून घ्यायचं पहिल्यांदा आणि नंतर ह्या अंगठा आहे ना, अंगठ्यानं हे असं पीठ फिरवायचं, असा पीळ बसतो त्याला. मग हे पहा, हे असं पीळ द्यायचं आहे. ह्या आहेत मालत्या. हे पहा, असं पीठ घ्यायचं, असं गोल फिरवायचं आणि नंतर अंगठा प्रेस करत करत इकडे न्यायचं. हे पहा, आपण बघू शकताय, हे असे याला पीळ बसतो पिठाला. तर आपण करूयात परत. हे पहा,
पट 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 होतं प्रॅक्टिसने. थोडंसं पीठ घ्या हातामध्ये, पहिला माझ्या थोड्याशा मोठ्या झाल्या. हे पहा, तर अशा प्रकारे मी ह्या आता मालत्या करून घेणार आहे. मी जेवढं पण पीठ आता हातामध्ये घेतलेलं आहे, मी मुद्दाम तुम्हाला पांढऱ्याचं दाखवते कारण ते स्पष्ट दिसते आम कॅमेऱ्यामध्ये. थोड्याशा नंतर सर्व प्रकार मी कलरचे पण करणार आहे. तर अशा प्रकारे आता हे मालत्या करून घेते. ह्या आहेत मालत्या, हे पहा मस्त दिसत आहेत, कलरफुल. आता आपण हरणाचे शिंग बनवणार आहोत. त्यासाठी मी हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे, थोडं सॉफ्ट करून घ्यायचं, ते पुन्हा झाकून ठेवायचं. आणि जसे आपण वळवट केले होते तसंच पहिल्यांदा सुरुवातीला करून घ्यायचं. एकदम थोडं पीठ घ्यायचं हातामध्ये, हे पहा असं. असं करून घ्यायचं आणि नंतर दोन एकत्र करायचे आहेत. जे वळवट आहेत दोन, ते एकत्र करायचे आहेत, मग ते हरणाचे शिंग होतील. आपण थोडे करून घेऊया. मी थोडंसं मोठं दाखवते कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित दिसेल. तर जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करायचं आहे. आता हे पहा, हे जे दोन आहेत हे दोन एकत्र करायचे आणि खाली परत त्याला एक असं पीळ द्यायचा. हे झाले हरणाचे शिंग, हे दोन एकत्र करायचे. हे पहा इथं असं दोन एकत्र करायचे आहेत, थोडंसं दाबायचं आहे. पहा, तर अशा प्रकारे आपण आता हे हरणाचे शिंग बनवून घ्यायचे आहे. बारीकच करायचं थोडं. हे पहा आता दोन एकत्र करायचे आहेत. अशा प्रकारे आपण आता हे हरणाचे शिंग बनवणार आहोत. हे आहेत हरणाचे शिंग, हे पहा अगदी नाजूक मस्त दिसतात, हे पहा. आपण आता मुदण्या बनवणार आहोत. मुदण्या म्हणजे कसं, आपण लहान मुलांच्या कानामध्ये कशा मुदण्या घालतो बघा, तर त्याप्रमाणे असं थोडं पीठ घ्यायचं, असं लांब करून घ्यायचं. पहिल्यांदा पण करून घेऊया असं पहिलं लांब असं. हा, आता बघूयात आपण. आता हे आपण लांब करून घेतलेले आहेत, तर हे जे दोन टोकं आहेत हे दोन टोकं अशी एकत्र करायची आहेत. हे पहा दोन टोकं एकत्र करून दाबायची आहेत इथे, हे पहा असे. पहा हे पहा असं त्या मुदण्या. हे पहा या अशा मुदण्या करायच्या आहेत. त्या आहेत मुदण्या, हे पहा मस्त. आता आपण
लवंगचं फूल असतं ना, लवंग, लवंगला वरती फूल असतो, तसं बनवणार आहोत. त्यासाठी हे मी पीठ थोडं घेतलेलं आहे, खाली थोडंसं फिरवायचं आणि हे जे आहेत वरती इथे अशा पाकळ्यासारखं करायचं. मग तुम्ही तीन करा, चार करा, किती पण करा, आणि मग ते असं फिरवायचं. खाली थोडं दांडायला जास्त झाला हे पहा असं. आता दुसरं करूया. थोडंसं पीठ घ्यायचं आणि इथे वरती पीठ थोडंच घ्यायचं पहा. असे आपण लवंगा करायचे आहेत. पहा अशी हे लवंगेची फुलं करायची आहेत. हे पहा अशी या आहेत लवंग, लवंग आहेत पहा, तसे छोट्या केलेले आहेत. आपण आता पोहे बनवणार आहोत याचे. तर त्यासाठी आपण असं पीठ तोडायचं आहे थोडंसं. पोहे लांब असतात, असं लांब करायचं आणि हे असं प्रेस करायचं. हे पहा थोडं जास्त झालं, ते कमी घ्यायचं. असं लांब करायचं, हे असं लांब करायचं आणि प्रेस करायचं. पहा पोहे लांब असतात, त्यामुळे तुम्ही थोडं लांब घ्यायचं ते. अशा प्रकारे आपण हे आता पोहे करायचे आहे. पोह्यासारखे दिसतात म्हणून त्याला पोहे म्हणायचे. हे आहेत पोहे पहा, किती मस्त आहेत. आता आपण चिघूर बघूया. चिघूरचं कसं आहे, आपण पहिल्यांदा जे छोटे छोटे वळवट केले होते तसेच करायचे. एकदम बारीक आणि ते तीन एकत्र करायचे आहेत, त्याला चिघूर म्हणतात. आपण पहिल्यांदा असे करून घेऊया. पीठ यासाठी घट्टच करायचं, तुम्हाला मी सांगितलं, कारण पीठ पातळ झालं तर हे असे प्रकार करायला त्रास होतो. तर आपण आता बघूया, हे तीन वळवट एकत्र करायचे आहेत. तीन हे असे तीन एकत्र करायचे आहेत. त्याला हे चिघूर झालं पहा. असे थोडा जास्त मोठा झालाय. हे तीन एकत्र घ्यायचे आहेत आणि असं प्रेस करायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण आता हे चिघूर करणार आहोत. आणि हे आहेत चिघूर, म्हणजे तीन वळवट
एकत्र करून केलेले हे चिगूर पहा किती मस्त दिसत आहे. वाव.